नमस्कार मित्रांनो मी गणेश कांबडी मित्रांनो नैसर्गिक आपत्ती शेती पिके नुकसान भरपाई याची तालुक्यानुसार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या अगोदर ज्या शेतकऱ्यांची या यादीमध्ये नावे आलेली आहेत त्यांनी ई के वाय सी म्हणजेच आधार प्रमाणीकरण करायचे आहे तरच नुकसान भरपाईची जी काही रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर हेच आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई के वाय सी कशा पद्धतीने करायची ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम तुम्हाला आपले सरकार म्हणजेच महा महाऑनलाईनच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे इथे आल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड जो आहे तो तुम्हाला इथे दिसणार आहे तर इथे खाली तुम्ही बघू शकता न्यू युझर रजिस्टर हेअर आणि त्याच्यासमोर पुढे तुम्हाला व्ही एल ई लॉग इन दिसेल तर इथे तुम्हाला व्ही एल ई लॉग इनच्या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे व्ही एल ई लॉग इनच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा नोटीस बोर्ड जो आहे तो ओपन होईल तर याला तुम्हाला क्लोज करून घ्यायचा आहे क्लोज केल्यानंतर वी एल साइन साईन इनचं ऑप्शन दिसेल तर इथे तुम्हाला तुमचा जो काही युजर आय डी आणि पासवर्ड असेल तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा डॅशबोर्ड जो आहे तो इथं ओपन होईल इथे तुम्ही बघू शकता तर इथं तुम्हाला इंट्रक्शन येतील ह्या तुम्हाला वाचून याला क्लोज करून घ्यायचे आहेत क्लोज केल्यानंतर इथे तुम्हाला साईटला यायचं आहे साईटला आल्यानंतर इथे तुमचा डॅशबोर्ड जो आहे तो इथे तुम्हाला दिसेल तर इथे तुम्हाला खाली आधार प्रमाणीकरणचा ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर त्याच्या खाली नैसर्गिक आपत्ती ज्या ऑप्शन असेल तर या ऑप्शनला जे आहे ते तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढील पेजला जे आहेत ते रिडायरेक्ट केले जाईल इथे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारचा तुम्हाला जो काही पेज जो आहे तो इथे येऊन जाणार आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला एक विशिष्ट क्रमांक जो आहे तो इथे विचारण्यात येईल तर हा विशिष्ट क्रमांक कुठे आहे तर याची एक तालुक्यानुसार जी काही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये जो आहे तो इथं नंबर देण्यात आलेला आहे तर सुरगाण्या तालुक्याची जी काही यादी आहे ती मी टेलिग्राम ग्रुपला दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड जे आहे ती करू शकता तुम्ही जर टेलिग्राम ग्रुपला जॉईन नसेल केले तर जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुपची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर यादी तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारची यादी जी आहे ती इथं देण्यात आलेली आहे तर इथे तुम्हाला बेनिफिसरी जे काही नेम आहे ते देण्यात आलेलं आहे आणि त्या बेनिफिसरी नेमच्या पुढे तुम्हाला जो काही विशिष्ट नंबर आहे तो देण्यात आलेला आहे तो नंबर जो आहे तो, तुम्हा तो तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचा आहे म्हणजेच ज्या व्यक्तीचा तुम्हाला इथं व्हेरिफिकेशन म्हणजेच ई के वायशी करायची आहे त्यांचा नंबर जो असेल तो तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचा आहे आणि कॉपी करून झाल्यानंतर पुढे तुम्हाला या पेजला जे आहे ते इथे क्लोज करून घ्यायचं आहे क्लोज केल्यानंतर पुढे तुम्हाला जो काही इथं ऑप्शन आहे यामध्ये तुम्हाला तो नंबर पेस्ट करून घ्यायचा आहे आणि पेस्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला सर्च बॉक्सचं ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्च ऑप्शनला क्लिक केल्यानंतर त्याच्या खाली इथे तुमची जी काही डिटेल आहे ती तुमची इथे येऊन जाणार आहे इथे तुम्ही बघू शकता जसं की इथं तुमचा विशिष्ट क्रमांक दाखवला जाईल त्याच्यानंतर पुढे तुमचं जे काही गाव आहे ते तुमचं गाव इथं देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर पुढे तुमचा जो काही जमिनीचा गट नंबर आहे म्हणजेच तुमचा सर्वे नंबर आहे तो तुमचा इथं देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर इथे तुमचं जे काही नुसकान झालेलं आहे म्हणजेच तुमचा क्रॉप कंचा आहे ते इथे दिलेलं आहे त्याच्यानंतर पुढे बाधित क्षेत्र दिलेलं आहे म्हणजेच तुमच्या जमिनीपैकी किती एकूण बाधित क्षेत्र झालेलं आहे ते क्षेत्र इथं दिलेलं आहे त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर त्याची जी काही रक्कम आहे म्हणजेच तुमची जी काही नुसकाम भरपाईची रक्कम आहे ते दिलेले आहे त्याच्यानंतर पुढे तुमच्या आधार कार्डनुसार जे काही नाव आहे तुमचं ते इथे दिलेलं आहे त्याच्यानंतर इथे तुमचा आधार क्रमांक दिलेला आहे त्यानंतर पुढे इथे तुमची जी काही बँक आहे त्या बँकेचं नाव दिलेलं आहे त्याच्यानंतर पुढे तुमच्या बँकचा जो काही अकाउंट नंबर आहे तो इथे दिलेला आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या बँकचा जो काही आय एफ सी कोड आहे तो इथे दिलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर इथं मोबाईल नंबरचं ऑप्शन आहे तर हे सर्व ऑप्शन बघून झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं तुम्हाला ग्रेविन सिलेक्शन जे आहे ते इथं करायला सांगेल तर इथं एकूण सहा स्टेप दिलेले आहेत म्हणजेच इथे बघू शकता जर सहावी स्टेप बघितली तर इथं तुमची ऑल डिटेल्स जी आहे म्हणजेच वरती जी तुम्ही डिटेल्स बघितली ती डिटेल्स जर चेंज असेल तर याला तुम्हाला सिलेक्ट करून तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे आणि जर तुमची माहिती सर्व माहिती जी बरोबर असेल तर तुम्हाला नो ग्रेव्हिंगचं ऑप्शन एक नंबरचा दिसेल तर त्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्याला सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर आधार ई के वाय सीचं ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला टर्म अँड कंडिशनला क्लिक करून घ्यायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ओ टी पी आणि बायोमॅट्रिकचं ऑप्शन दिसेल तर इथं ओ टी पीच्या ऑप्शननी जर तुम्ही केव्हाशी कराल तर तुमची केव्हाशी सक्सेस होणार नाही त्यामुळे इथे तुम्हाला बायोमॅट्रिकचं थंब जे आहे ते इथे लागणार आहे तर तुम्हाला त्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला डिवाईस जे आहे ते मंत्राचं लागणार आहे तर ते इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर व्हॅलिडेट द यू आय डी तर इथे ॲथेंटिकेशन जे आहे त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या जे काही कस्टमर असेल त्याचा तुम्हाला इथं थम था जो आहे तो घेऊन घ्यायचा आहे थम घेतल्यानंतर इथं कॅपचर सक्सेसफुली घेतला जाईल आणि जा इथं तुमची के वायची जी आहे ती सक्सेसफुली केली जाईल तर इथं जे आहे ते मी आ, डाटा जो आहे तो मॅच नाही झाल्यामुळे इथं असा ऑप्शन येतो आहे तर तुमचं इथं हिरव्या कलरमध्ये व्हेरिफिकेशन सक्सेसफुलीचा मॅसेज यायला पाहिजे तो मॅसेज आल्यानंतर इथे तुमच्यासमोर एक पी डी एफ ओपन होईल ती पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही तुमच्या प्रश्नाचे नक्कीच उत्तर देण्याचे प्रयत्न करू अधिक माहितीसाठी आपल्या मराठी ऑनलाईन माहिती या टेलिग्राम ग्रुपला जॉईन केले नसेल तर जॉईन करून घ्या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही सोडलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर पोहोचेल तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र